आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णगड किल्ला फिरायला जाणार आहोत. हा किल्ला पावसपासून 10 किलोमीटर तर रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. पूर्णगड गावाच्या पूर्व दिशेला पूर्णगड हा किल्ला आहे. आम्ही पूर्णगडच्या बाजूला असलेला गावखडी या गावात थांबलेलो, त्याच्यामुळे आम्ही या गावाला म्हणजे या गडाला भेट देण्यासाठी पायी चाललो. त्याच्यामुळे आम्ही पायी मार्गावरून जात आहोत, पण तुम्ही जर गाडी घेऊन आलात तर गाडीचा मार्ग वेगळा आहे. पायी आल्याने हे बघा, असं पाण्याची सोय असलेलं कुंड पाहायला मिळतात. अशी कुंड पावसला आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. किल्ल्यांच्या आजूबाजूच्या परिसरात पाण्याची अशी सोय तेव्हाच्या काळी केलेली असायची. आत्ता आपण पुढे चाललो आहोत, म्हणजेच गडाच्या दिशेने चाललो आहोत. पूर्णगडाच्या पायथ्याशीच पूर्णगड प्राथमिक शाळा आपल्याला दिसते. इथे तुम्हाला पार्किंगची सोय मिळेल, म्हणजे तुम्ही गाडी किंवा बाईक आणली असेल तर इथे तुम्ही पार्क करू शकता. आजूबाजूचा परिसर आणि घरे ही लाल चिऱ्यांची आणि जांबांच्या खडकाची पाहायला मिळेल. आता हे जे समोर पायऱ्या दिसत आहे आणि जो मंदिर दिसत आहे तो पूर्णगडाचं शिव मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं जुनं बांधकाम आहे अजूनही. तर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि 6 वाजता किल्ला बंद होतो, त्याच्यामुळे आपल्याकडे 1 तास आहे, नाहीतर आपण मंदिरात गेलो असतो. तर चला आपण पुढे जाऊ. आत्ताही असे चिरे आणि जांब्यांची खडकं दिसायला लागली ना की समजून जायचं किल्ला जवळ आला आहे. इथे जागोजागी कागदाने लिहिलेलं आहे किल्ला, तिकडे तुम्ही ते फॉलो करून किल्ल्यावरती जाऊ शकता. तो असे सगळे पायऱ्या आहेत, थोड्याच आहेत, 10 मिनिटाचा अंतर आहे आणि आजूबाजूला घरं आहेत, त्याच्यामुळे असं म्हणजे एकाकी वाट नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि लोकं सगळी संध्याकाळी जास्त करून किल्ला फिरायला येतात किंवा सकाळचा टाईम. दुपारी ऊन असल्यामुळे जास्त कोण येत नाही, पण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा किल्ला चालू असतो. 6 नंतर अजूनही महाराजांच्या नियमांप्रमाणे हा किल्ला बंद होतो, संध्याकाळी किल्ल्यात प्रवेश नसतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि पुरातत्व खात्याने या पूर्णगड किल्ल्याची पुनर्बांधणी केली आहे. तुम्हाला समजू शकते की ज्या जुना विटा आहेत आणि नवीन विटा आहेत याच्यामधला फरक इथे माहिती दिलेली आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तसंच समोरच आपल्याला हनुमंताचे मंदिर पाहायला मिळते आणि समोरच पूर्णगड किल्ल्याचा दरवाजा पाहायला मिळतो. पुनर्बांधणी केल्यामुळे ही जी भिंत आहे काळी भरलेली ती जुनीच आहे आणि जे मंदिर आहे ते नव्याने बांधलेले आहे. तुम्ही दरवाजाही पाहू शकता, नव्याने बांधलेले आहे. या आजूबाजूला जे दोन तुम्ही खोपट पाहत आहात, इथे पहिलं पहारेकरी तरी बसत असतील किंवा मंदिरे तरी असतील याची पूर्णतः माहिती नाही आहे. तर चला आता आपण किल्ल्यात आलेलो आहोत आणि पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर जे दृश्य दिसते ना ते भारी असते. हे काका आहेत आमचे, या किल्ल्याची माहिती सांगते. त्यांनी जी माहिती दिली आहे ना तीच मी तुम्हाला देणार आहे, तर त्याच्यामुळे त्यांना एकदा धन्यवाद म्हणा. पुनर्बांधणीमुळे नव्यान रूपाने जुन्या इतिहासाची साक्ष देत असणारा हा पूर्णगड किल्ला तुम्ही नक्की फिरा. आता हे जे समोर गोल दिसत आहे ना, इथे मशाले ठेवल्या जायच्या अशी माहिती आहे काकांनी आम्हाला दिली. तसंच हे जे बुरुजांवरती खाचा दिसत आहे, येथून तोफा डागल्या जायच्या. तुम्ही बघू शकता की हा आजूबाजूचा परिसर किती सुंदर दिसत आहे. इथून हे घर होतं, म्हणजे या किल्ल्याची जे निगराणी करायचे ते या घरात राहायचे, तिथे एक घर होतं. अशी 2 घरं आहेत. या किल्ल्याची बांधणी ही आयताकृती आहे. तसेच या किल्ल्याची बांधणी 1725 साली कान्होजी आंग्रे यांच्या शिवकालीन इतिहासात पाहायला मिळते आणि वाचायलाही मिळते. रत्नागिरी ते जैतापूर या पट्ट्यावर निगराणी ठेवता यावी यासाठी या किल्ल्याची बांधणी केलेली होती. या किल्ल्याच्या एका बाजूला मुचकुंदी नदी वाहते, तर आपण समोरून जर बघाल तर विस्तीर्ण समुद्र असा पाहायला मिळतो. संध्याकाळचा नजारा तो तुम्ही समोरच पाहू शकता, मला काही बोलायची गरजच नाही. आता जो पुढील पायऱ्यांचा भाग आहे ना, त्याच्याबद्दल वेगळीच माहिती आहे. हे जे बाजूला पायऱ्या आहेत ना, त्या आत्ता बांधलेल्या आहेत आणि ज्या मी पायऱ्या उतरत आहेत ना त्या जुन्या काळच्या आहेत. तुम्ही बघितलं तर या पायऱ्या किती मोठ्या आहेत,
त्याच्यावरनं तुम्ही हिशोब लावू शकता की तेव्हाची माणसं ही किती धडधाकट होती. म्हणजे त्यांचं एक पाऊल हे आपल्या 3 पाऊलांच्या समान होतं, एवढे उंच धिप्पाड ती माणसं होती. आणि हे जे पायऱ्यासमोर दिसत आहेत त्या आत्ताच्या काळातल्या बांधलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता काकाही कशी उतरत आहे, ही माहिती आम्हाला काकांनीच दिली. तेव्हाचे जे आपले मावळे होते ते किती उंच धिप्पाड होते. आता पायऱ्या उतरून आम्ही बाजूचा जे बुरुज आहे तो पाहायला जात आहोत. तर बघा इथे असे 3 बुरुज आहेत, या ज्या खिडक्या टाईप आपल्याला दिसत आहेत, आणि हे जे खाचा दिसत आहेत इथून बंदुकींचा मारा केला जायचा आणि तोफा टाकल्या जायच्या. हे बघा त्याचे चौकोन आहेत ना, त्याच्यातनं हे असं दृश्य दिसतं. छान आहे ना? तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसं पाहायला गेलं तर हा किल्ल्याचा मध्यभाग आहे, तो जो समोर दिसत आहे तो मुख्य दरवाजा आहे. आणि इथून हा पूर्ण आयताकृती असा किल्ला, हे बघा इथे फोटोशूट सुरू झालेलं आहे. हे ते घर आणि हा मुख्य दरवाजा, त्याच्यासमोर तुळशी वृंदावनसुद्धा आहे. आणि तेव्हाच्या काळात जसं चौतरे होते किंवा वास्तू जी होती त्याप्रमाणे तसं बांधून ठेवलेलं आहे. रविवार आणि शनिवारच्या दिवस असल्याने इथे गर्दी आहे, नंतर एवढ्याला हा किल्ला बंद झालेला असतो. तर चला आपण एक किल्ल्याचा फेरफटका मारू. किल्ला फिरताना एक आनंद झाला की एवढी माणसं येत होती पण किल्ल्यावरती जराही घाण नव्हती. त्याच्यामुळे आपणच आपल्या किल्ल्यांची निगराणी ठेवली किंवा आपणच आपला किल्ला स्वच्छ ठेवला तर मला नाही वाटत कोणी दुसरं हा किल्ला घाण करू शकेल. तर हे बघा हे असं सुंदर असं दृश्य तुम्ही किल्ल्याच्या कोणत्याही बाजूने बघू शकता. हा किल्ल्याचा मागचा भाग आहे, तिथून सनसेट पाहायला मिळतो. आणि जो पुढचा भाग आहे म्हणजे मारुतीच्या बाजूचा, तिथून जर तुम्ही सकाळी आलात तर सनराईज पाहायला मिळेल. तर हा अशा प्रकारे किल्ला आहे. हा बघा हा जो भाग आहे ना हा गावखडीच्या बाजूचा आहे, म्हणजे आपण मगाशी बघत होतो पाठीमागचा भाग होता, हा पुढचा भाग आहे किल्ल्याचा. बघू शकता कसं दृश्य दिसतं, ते गावखडी बीच दिसते आणि ही जी काय बंदरं आहे आजूबाजूची ती दिसते. या ज्या खाचा आहेत ना इथून बंदुकीने मारा केला जायचा शत्रूंवरती. आम्हाला पहिलं वाटलेलं की काहीतरी चूक झाली त्याच्यामुळे या खाचा पडलेल्या आहेत, पण काकांनी आम्हाला माहिती सांगितली की इथून बंदुकीने मारा केला जायचा. तर अशा प्रकारे काका आम्हाला किल्ल्याच्या प्रत्येक बाजूची आणि प्रत्येक गोष्टीची माहिती देत होते. ते बघा आता तेच करत आहेत, माहिती देत आहेत. हा किल्ल्याचा पुढचा भाग आहे. तर येथून बघा तुम्ही आता बघितलंत ना तर गावखडी ब्रिज दिसेल, तो पहा तो गावखडीचा ब्रिज आहे. आणि इथून हा असा वेगळा नजारा दिसतो. तर तुम्ही सकाळी आलात तर तुम्हाला इकडनं सनराईज पाहायला मिळू शकतो. तर हा किल्ला जो बघत आहात ना त्याचा पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाला 4,91,00,000 इतका खर्च आलेला आहे. तर आता किल्ला तर फिरून झाला आहे, किल्ल्याचं हे जे मागचा द्वार आहे तिथून आपण समुद्राकडे जाऊ शकतो. इथून दिसणारा नजारा आहे ना हा वेगळाच आहे. तुम्ही बघा इथे सुद्धा पारेकरांच्या बसण्यासाठी जागा केलेली आहे, तेव्हाच्या काळी ती असायची, त्याचीच आता पुनर्बांधणी केलेली आहे. इथून बघा हा सुंदर असा नजारा. आता ही जी भिंत तुम्ही पाहतात ना, ही काळी भिंत आहे ना ती जुनी आहे, आणि जी लाल भिंत दिसत आहे मधली ती पुनर्बांधणी केलेली आहे. तर ही काळी भिंत नाही जुनीच आहे, ही लाल भिंत होती ना पडलेली होती, पुनर्बांधणीमध्ये ती नव्याने बांधण्यात आलेली आहे. काकांनी माहिती सांगताना असं सांगितलं होतं की हा जो किल्ला आहे हा तेव्हाच्या काळी बांधताना याच्यामध्ये त्या विटा होत्या त्या एकमेकांमध्ये गुंफण्यात आल्या होत्या, त्याच्यामुळे इतक्या वर्षानंतरही अजूनही काही भाग तसाच भक्कम आहे. हा किल्ल्याचा मुख्य असा बुरुज आहे, तुम्ही पाहू शकता हा आपला झेंडा आहे शिवाजी महाराजांचा. आणि हे जे आहे ते मुख्य द्वार आहे, आपण मुख्य द्वाराच्या वरती उभे आहोत. तर हा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.